नमस्कार, मी अनिल निवळकर सगुणा बागेतून आपल्याशी बोलत आहे। एसआरटीची आता तुम्हाला माहिती सगळ्यांना की फार मोठी चळवळ झालेली आहे आणि वेगवेगळ्या भागातून शेतकरी आम्हाला फोटो पाठवत असतात। आपले जे एसआरटीचे ग्रुप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेतकऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ येत असतात। तर याच्यामध्ये एक असं जाणवलं की काही व्हिडिओमध्ये खूप काळसरपणा येतो किंवा काही व्हिडिओ उभे आडवे असे तयार केले जातात, तर व्हिडिओ कसा तयार करायला पाहिजे किंवा एखादं आपलं शेत दाखवण्यासाठी समोरच्या माणसाला ते आपण कसं शूट करायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे। की व्हिडिओ शूटिंग करताना मुख्य म्हणजे सगळ्यात पहिलं की तुम्ही समजा सकाळी किंवा संध्याकाळी व्हिडिओ शूट करत असाल तर सूर्य हा कुठं असला पाहिजे, तर जो व्हिडिओ शूटिंग करणार आहे त्याच्या डोक्याच्या मागे हा सूर्य असला पाहिजे। म्हणजे काय की शूटिंग करताना सूर्याच्या कडे जर आपण ही केलं, कॅमेरा केला, तर आपल्या त्या फोटोमध्ये सगळ्यात असं म्हणजे खूप ब्राईटनेस उजेड दिसेल आणि माणसाचा चेहरा काळा दिसेल, पीक छान दिसणार नाही। तर व्हिडिओ शूटिंग करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की आपण शूटिंग करत असताना सूर्य जो आहे हा कॅमेरामनच्या म्हणजे त्याच्या हा मागे असला पाहिजे। म्हणजे जो काही उजेड आहे तो आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरती येताना तो चांगला स्पष्ट उजेड येईल किंवा दिसणारा जे काही पीक आहे ते छान दिसेल, ही पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे की जे आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत ते आपण शक्यतो आडवा कॅमेरा धरून असे केले पाहिजेत। उभा कॅमेऱ्यानी तेवढा मोठ्या प्रमाणात क्षेत्र येत नाही जेवढा आडवा कॅमेरा धरला आपण ते क्षेत्र मोठं दिसतं। आणि व्हिडिओ करत असताना आपले जे गादी वाफे आहेत हे गादी वाफे शक्यतो दिसावेत, एका मागोमाग असे आपले सरळच्या सरळ लांब लांब असे गादी वाफे दिसावेत, ही एक त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे। तर ह्या आणि जो बोलणारा व्यक्ती आहे आणि कॅमेरामधलं जे अंतर आहे हे कमी असावं। आपण ज्या वेळेला मोबाईलवरनं शूट करत असतो तर लांबून जर आपण शूटिंग घेतलं तर बोलणाऱ्या व्यक्तीचं आवाज तेवढा त्यात स्पष्ट येत नाही, तर आवाज स्पष्ट येण्यासाठी कॅमेरा आणि बोलणारा व्यक्ती ह्या दोघांच्यातलं अंतर जे आहे हे शक्यतो जवळ असायला पाहिजे। ते इतकं पण जवळ नकोय की ज्याच्यामध्ये फक्त नुसता माणसाचा चेहराच मोठा दिसेल आणि बाकीचं शेत छोटं दिसेल असंही नकोय, तर ते ठराविक अंतर पाहिजे। साधारणतः एक 2 फूट 2.5 फूट अंतरावरती समजा आपण कॅमेरामन आणि जर बोलणारा व्यक्ती उभा केला तर त्याचा आवाज जो आहे तो त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट रीतीने येईल। असं आहे की ह्या ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की व्हिडिओ शूटिंग करताना कॅमेरा हा आडवा धरायला पाहिजे, सूर्य जो आहे तो व्हिडिओ शूटिंग करणारा जो आहे त्याच्या मागे असला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे बोलणारा व्यक्ती आणि कॅमेरा याच्यातलं जे अंतर आहे ते जवळ असायला पाहिजे, म्हणजे 2.5-3 फुटापर्यंत ते एवढं जवळ असायला पाहिजे। आणि चौथी गोष्ट अशी आहे की व्हिडिओचं जे शूटिंग आहे हे शक्यतो जे हे जास्त फार म्हणजे 5 मिनिटापेक्षा जास्त लांबवायचं नाही। 2.5 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत आपण जर ते काही शूटिंग केलं तर ते म्हणजे लोकांना तो व्हिडिओ जो आहे तो खेळवून ठेवतो किंवा लोकांचा इंटरेस्ट तेवढाच बघण्याचा असतो। आत्ता सध्या तरी म्हणजे फार मोठे व्हिडिओ कोणी पाहत नाही, तर 2.5-5 मिनिटापर्यंत आपण व्हिडिओ शूटिंग करावे। हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं। खूप खूप धन्यवाद मंडळी।